नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपी मध्ये। आज आपण बघतोय कैरीचा झटपट होणार असं लोणचं। आता उन्हाळ्याचे दिवस आलेत, कैऱ्या पण बाजारात मिळू लागल्यात, तर आपण बघूया कसं बनवायचं ते लोणचं। आता आपण मी कैऱ्या घेतल्यात, दोन घेतल्यात आणि कापून घेतल्यात, तुकडे करून घेतलेत त्याचे। त्यासाठी मोहरी लागणार आहे, जिरं लागणार आहे, मीठ, मसाला घरगुती आणि जिरे पूड लागणार आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही। आता आपण तेल गरम करून घेऊया एका वाटीमध्ये। आता हे तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये आपण थोडी राई घालूयात। राई थोडी तडतडली, तेल जास्त कडक घ्यायचं नाही आपल्याला, सौम्य घ्यायचंय। आता जिरं घालूया, त्यामध्येच थोडीशी जिरपूड घालूया आणि आपला मसाला घालूया आणि मीठही त्याच्यामध्येच घालायचं आपल्याला। आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला चांगलं। आता हे आपण ह्याच्यामध्ये कैरीमध्ये ओतायचंय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलंय व्यवस्थित। आता आपलं रेडी झालंय हे कैरीचा झटपट होणारं लोणचं।